मला पगार फक्त साफसफाईचा मिळतो दादा, एक्स्ट्रा काम मी नाही करत। मग आता आम्ही याच्या आधी श्रीला मदत करत होतीस ना तू? हो, त्याचं काय माहितीये का, त्यांचं नुपूर ताई बरोबर लगीन होणार आहे। हा, आणि एकदा का लगीन झालं या घराचा टॉवर होणार आहे। टॉवर मी तुमची काम करा आले म्हणते मला का सांगतो, पगार पण टॉवर मध्येच मिळेल। नीरजला आणि यांना पण कामाला लावून आली आहे, लावायला पाहिजे, त्याच्यामुळे झालंय सगळं। पण नीरज मुळे ना एक खूप चांगलं झालं, आपल्याला आराम तरी मिळाला। काकी, आई, आत्या, बाई, आजी, फोडणी मध्ये जिरा आधी टाकायचं की मोहरी? काय आई सांग ना। अरे तुझा काका आहे ना आतमध्ये, त्याला दोन बोट धरायला लाव आणि बाबाने त्यातलं एक बोट पकडायला लाव। आई बाई, एक काम कर, तू ना सरळ श्रीला विचार, त्याला सगळं माहिती आहे। हा बर, पण श्रीची मदत घ्यायची नाही। अगदी बरोबर आहे लता तुझं, अगदी बरोबर आहे। तुम्हाला सांगू का, हे सगळं श्रीमुळे शक्य होत आहे। खरंच खरंच काय गं बाई, बाई साहेब, सासरी भाऊ खरंच यायचे का स्वयंपाक घरात? बाई काय करायचे? पदार्थांबद्दल विचारते ती। सगळं करायचे, चहा पासून जेवणापर्यंत सगळं करायचे। जरा नीट नेटकं काम करा, स्वयंपाक करणं म्हणजे पूजा करण्यासारखं आहे। पण आता स्वयंपाक घर म्हणल्यावर पसारा होणारच ना। तुमच्या बायका किचन मध्ये काम करतात तेव्हा होतो का पसारा? आमच्यात करतात पसारा। काय श्री, इतक्या गोष्टी आहेत ना, म्हणजे मीठ, पीठ, तेल, मसाला, भाज्या, गोंधळ होणारच ना। फोडणीमध्ये जिरा आधी टाकायचं की मोहरी? मोहरी, त्यानंतर जिरा ना। तू अजूनही तेवढाच हुशार आहेस रे। थँक यू। काका हो, असा नाही चिरायचा कांदा, अहो यालाही भावना असतात। अरे ह्या भावना कसल्या आल्यात भावना? यांच्या भावनांबद्दल बोलत नाही मी, अहो त्या कांद्याला सुद्धा ना अशा छान पाकळ्या असतात, त्या अशा छान अलगद अशा उलगडल्या पाहिजे। अच्छा अच्छा, आले माझ्या लाजा, आले माझ्या सोन्या, आता मी तुला कापणार आहे, एवढे लाड करायचे याचे? नाही नाही, असे लाड नसतात करायचे, तो असा असा धरा आणि आणि चिरा कापा तो। असा मला नाही ते म्हणा, आय वॉन्ट टू प्ले अ फेअर गेम। अरे नीरज, तांदूळ कसले निवडतोय, त्यात खडे बिडे काहीच नाहीयेत, घाल असेच घाल। अरे पण यात पाणी किती घालायचं? एक बोट धर, मी सांगतो। अरे बोट घातली पकड, अर्धी क्वार्टर टाक पाणी। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला, तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा, असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन। काय गो, काय झालं, काय झालं, काय आले? मी निकाल लावून आली। हो पण तिची आईच काय बोलली, तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे, या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये, खूप झालं।
खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेह आले? आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा पार? बघूया.